स्वप्नांच्या पलीकडे प्लीज तुम्ही असा काही विचार नका करू बाबा प्लीज तुम्ही तुम्ही नका वेगळे हो बाबा आम्हाला हवे आहात तुम्ही तुम्ही सगळेच बाबा प्लीज लहान समजून आम्हाला माफ करा पण प्लीज वेगळे नको तुम्ही माफी मागितली ही चांगलीच गोष्ट आहे बरं झालं तुमची तुम्हाला चूक कळली पण पुन्हा असं होणार नाही याची काय गॅरंटी दोघे जण एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी लोकांना खूप शत्रू असतात काही समोर असतात काही पाठीमागून असतात समजा परत उद्या येऊन कोणी तुमचे आत्तासारखे कान भरले तर त्यावेळ काय करायचं आणि म्हणूनच म्हणतोय की तशी अडी पुन्हा नको ती किलमिश ती क्लेश नकोच आहेत आपल्या घरात तेव्हा ठरल्याप्रमाणे आपण वेगळं होऊया मयुरीश मी त्यासाठी माझ्या आईची शपथ सुद्धा घेतली बाबा प्लीज असं काही नाहीये माझ्याकडून असं नाही होणार परत कधीच बाबा आम्हालाही वाटतं की दादा आणि बहिणीने आमच्या बरोबर म्हणजे आपल्या बरोबर राहावं हो बाबा आम्ही मुलं तुमच्याकडे मागणं करतो आम्हाला एकत्र राहायचंय बाबा आपण एकत्र राहूयात प्लीज नाही वैदू माझा निर्णय पक्का आहे आता ठरल्याप्रमाणे आपण वेगळं व्हायचं आणि माझ्या या निर्णयावर मी ठाम आहे तू तू बस आजीच्या श्राद्धाला बसायची लायकी नाही रे माझी केवढी मोठी चूक केली मी एवढं सगळ्यांना दुखवलंय आणि मी दादा प्लीज बघा असं काही म्हणून येऊ नकोस तू या गोष्टी मुद्दामून नाही केल्यास तू दोषी नाहीयेस हे बघ जे काय झालं ना त्याला परिस्थिती कारणीभूत आहे नाही रे आपल्या कुटुंबासाठी आयुष्य भर झटली ती आणि काय वाटायला तिला नको ऐक माझं तू बस मी बरा इकडे दादा पण आता सगळं नीट झालंय ना सगळं सॉल्व्ह झालंय ना आता तुझ्या मनात योगिनीच्या मनात आमच्याबद्दल कोणता गैरसमज नाहीये ना मग आता तू प्लीज स्वतःला नको दोषी समजूस चल सुरू करू श्रेयस मयुरेश या काका सुरू करतायत पूजा तुम्ही सगळ्यांनी हात जोडून नमस्कार करा चला नैवेद्याचं ताट घेऊन या मनावर कसलंही ओझं बाळगू नकोस खरंच सांगते चुका माणसांकडनंच होतात ना त्या चुकांना मागे टाकून जो पुढे जातो त्यात खरा शहाणपणा असतो माझ्या मनात तुझ्याबद्दल कसलाच राग नाहीये का नाही रागवत आहेस वैदेही तू रागाव ना काहीतरी तरी बोल निदान काही अंशी मला शिक्षा तरी मिळेल तू काहीच बोलले नाहीस ना तर मला तुझ्या समोर उभी राहायची सुद्धा लाज वाटते ग
प्लीज मला माफ कर, मी चुकले, तू किती चांगली आहेस, तू काहीच केलं नाहीस आणि मी मात्र तुला खूप काही बोलले. वैदिक मी अशी आंधळी कशी झाले ग? तुला असं नाही वाटत या सगळ्या प्रकारानंतर आपण जास्त जवळ आलोय? फक्त या सगळ्यात भाऊजींना त्यांचा हात गमवावा लागला इतकं. वैदिक खरं तर ही शिक्षा ना मला मिळायला हवी होती. अन्विता या घराचं कधीच भलं करणार नाही, कुणाचंच भलं करणार नाही हे मला मला कळायला हवं होत. आता सगळं विसरून जा, नको असा विचार करूस तू. आणि तू त्या अन्विताला इतकं महत्व का देतेस? नको विचार करूस तिचा. फक्त आता यापुढे आपण सावध राहूयात सगळेच, म्हणजे मग आपल्यात कोणीच फूट पाडू शकणार नाही, कोणालाच येऊ द्यायचं नाही आपल्यामध्ये. आता असले विचार नको करूस योगिनी, सगळं विसरून जा. आज आजींना किती बरं वाटलं असेल ना, त्या जिथे कुठे असतील तिथून बघत असतील आपल्याला की आपण एकत्र झालोय, आशीर्वाद देतील आता आपल्याला त्या. वैदेही आय एम सॉरी, तुझा राग तर नाही ना माझ्यावर? अजिबात नाहीये. तुला खरं सांगू, कदाचित तुझ्या जागी मी असते ना तर माझाही गैरसमज झाला असता. नसता झाला गैरसमज तुझा, कारण तू सत्य पडताळून बघितल्याशिवाय कधीच कशावर विश्वास ठेवत नाहीस आणि मी मात्र समोर जे दिसेल ते सत्य मानत आले. आता एकदा सांगितलं ना सगळं विसरायचं म्हणून. कसं विसरू, माझ्या वागण्यावर वैतागूनच बाबा वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत आणि अजूनही त्या निर्णयावर ते कायम आहेत. माहिती तू तू काहीतरी कर ना, तूच काहीतरी करू शकतेस. हे बघ, तुम्हीच जर इकडून गेलात ना तर मी आणि मयुरेश आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. प्लीज तू तू सगळं ठीक करू शकतेस ना, मग हे सगळं ठीक कर ना. तुम्ही नका जाऊ तिथून, प्लीज वेगळे नका हो. मी पुन्हा तुला आयुष्यात तक्रार करायची संधी नाही देणार, प्लीज नका जाऊ. मला माहितीये तुला काय म्हणायचंय ते, म्हणून मी तुला आधीच सांगितलं ना मनावर कुठलंही ओझं बाळगू नकोस. पण बाबांनी अजून माफ नाही केलंय आम्हाला. करतील ग, त्यांना पण टेन्शन आलंय सगळ्याचं, त्यात त्यांनी आजींची शपथ घेतली. वैदेही प्लीज नका ना जाऊ तुम्ही इथून. तू आणि श्रेयस या घरात आहात म्हणून ह्या घराला देवळाचं स्वरूप आलंय आणि तुम्हीच जर इथून गेलात तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, मला नाही सहन होणार हे. तुम्ही जर गेलात ना तर मी सुद्धा तुमच्या मागोमाग तुम्ही जिथे जाल तिथे येईन. हे रेडीयस का तू? हे बघ, हा बाबांचा निर्णय आहे. मला एक सांग, आपण आज जरी वेगळे झालो तरी हे काही कमी आहे का की आपण प्रेमाने वेगळे होतोय? अगं सगळे गैरसमज मिटलेत आता. वैदेही पण आई, गुरुजींनी नैवेद्याचं ताट घेऊन लवकर बोलवलंय. हा ही येतेच. उजव्या हातात पाणी घ्या, त्या नैवेद्यावरून फिरवा तीन दात. आता हा नैवेद्य तुम्ही बाहेर नेऊन ठेवायचा आहे, जोपर्यंत कावळा शिवणार नाही तोपर्यंत तुम्हाला जेवता येणार नाही. वैदू, जेवणाची तयारी करा. जेवण झालेलं आहे, आपल्याला हे घर सोडायचंय. समजलं का सगळ्यांना? चला. योगिनी चल पानं घे.
शिवत का नहीं? श्राद्ध व्यवस्थित झालंय? नुसतं श्राद्ध व्यवस्थित होऊन नाही चालत श्रेया. आणि का शिवेल कावळा? अटकरांच्या घरात भावभावात वितुष्ट होईल असं त्या माऊलीच्या स्वप्नात देखील आलं नसे. एकाच घरात हे तुझं हे माझं अशी वाटणी होताना बघताना कोणाच्या काळजाला भूक पडणार नाहीत. मला एका गोष्टीचं अजूनही नवलच वाटतं. आईच्या श्राद्धासाठी 4 दिवस तुम्ही थांबू शकता, पण जे आयुष्यभर आईने शिकवलं ते अंगी बाळगू शकत नाही. आठवते ना श्रेया किती पोट तडकीने सांगायची ती? अरे बाळानो, घरातल्या व्यक्तींवरती शंका घेऊ नका. बोलून काय उपयोग आहे म्हणा? सगळे मोठे झाले आहेत ना, सगळ्यांना फार कळायला लागले अचानक. बाबा बाबा, तुम्ही सगळं आता का बोलताय? तुम्हाला माहितीये काय झालं होतं, आणि दादाला शंका काय आली हेही माहितीये तुम्हाला. मी याला हे पण कळायला हवं ना की बायकोचं किती ऐकावं आणि किती ऐकू नये ते. बाबा पण त्याचा काय दोष आहे काय अशा? त्याच्या समोर जे पुरावे सादर झाले कुणालाही असं वाटेल की आम्ही दोषी आहोत. नाही श्रेयस, बोलू दे त्यांना. मी चूक केली, मी दोषी आहे. आईची शिकवण, बाबांची माया, तुमचं सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम, सगळं सगळं विसरून गेलो मी आणि खूप मोठा गाढवपणा केला. बोलू दे त्यांना. काय बोलू दे? बोलू दे काय? तुला काय वाटतं? तुला बोलून मला आनंद मिळणार आहे? तुला दुखावून मी सुखावणार असं वाटतं तुला? शेवटी माझ्याच काळजाला भोक पडणार आहेत ना. तुला काय कळणार बापाची व्यथा काय असते ते? अरे कित्येकदा असा विचार येतो तुझ्या हाताकडे बघून, हा माझा हात तोडून त्याला जोडता येईल का? बाबा आय एम सॉरी, मला माफ कर. आपली माफी मी नाही, तुझ्या आजीने दिली पाहिजे. वर्षातून एकदा तिची आठवण काढावी म्हणून खपलेली नाहीये ती, तर आयुष्यभर तिने दिलेल्या शिकवणीवर चालून आपलं कुटुंब कसं एकत्र ठेवता येईल यासाठी झटली ती, आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती हेच करत राहिली. पण तुम्हाला काय फरक पडला नाही ना? बाबा प्लीज, दादाला खूप पश्चाताप झालाय. प्लीज राज, मधलं बोट ओळख. परत कर ना. ये तू चीटिंग करतेस. प्रिया दीदी तू कर ना. बर इकडे बघ. तुम्ही दोघे चीटिंग करताय. हो बर. मला नाही कळायचं. अरे मम्मी मला खूप भूक लागली आहे. हो बाळा बसूया जेवायला. बाबा आणि मोठे बाबा आले ना की लगेच बसूया. अगं हे सगळे आले का नाहीत अजून? चल आपण जरा बघून येऊया का? श्रेयस काय रे, काय झालं? इतका वेळ का लागतोय? कावळा शिवतच नाही. आई गेल्या कित्येक दिवसापासून घरामध्ये आपसात गैरसमज झाले, त्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपलेली नाहीये. सगळ्यांमध्ये मतभेद झाले, आमच्यावरची नाराजी सोड आणि आम्हाला आशीर्वाद दे. माझी का रागावली असतो? तुला राग आलाय का? तुला माहितीये ना की तुला राग आला तर मला काही सुधरत नाही. प्लीज मला माफ कर. तुम्हाला माफ करायची खरी खूण दाखव. एखादा कौल दे, पण प्लीज आमच्यावर चिडू नकोस. आम्हाला माफ कर. आमच्या सगळ्या चुका आम्ही सुधारू. प्लीज आई, अजून एक तुला खुपत असेल तर आम्हाला सांग. पण अशी नाराज होऊ नकोस. आम्हाला आशीर्वाद दे आई. मला माहिती आजीला काय खुपत आहे.
अशी खूप मोठी चूक घडली माझ्याकडून. घरचा मोठा भाऊ असून अत्यंत बेजबाबदारपणे वागलो. माझा देवासारखा भाऊ वहिनी त्यांच्यावर नको ते संशय घेतले. तिला कसं आवडेल बघा, मोठी चूक केली. आजी आज तुझ्या समोर श्रेयस आणि वैदेची माफी मागतो. खूप मोठी चूक घडली माझ्याकडून, मला माफ कर. तरी आजी समोर मला माफी मागू द्या तुझी, प्लीज 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 प्लीज. दादा, हे सगळं करायची गरज नाहीये. तुमच्या मनात आमच्याबद्दल जे गैरसमज होते ते दूर झाले आहेत ना, मग प्लीज सॉरी म्हणू नकोस. श्रेयस, मला माफ करा, माझा आंधळेपणा होता हा. आजी, माझी चूक झाली, पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही. श्रेयस, मला माहिती आहे नुसते नुसती माफी मागून या चुकांचं परिमार्जन नाही होणार, पण तरीही मला माहिती आहे आजही तुझ्या मनात आमच्याबद्दल काहीच नाही आहे, आपुलकीच आहे, प्रेमच आहे, पण तरीही आजीच्या समाधानासाठी मी माफी मागतो. श्रेयस, मला माफ कर. योगिनी काकू, राजला खूप भूक लागले, मी त्याला जेवायला वाढू? अगं मी एक मिनिट, जा तू दे जेवायला त्याला. आजी, मला माहिती आहे की तुमच्या मनाला काय खुपतंय, कशामुळे तुम्ही दुःखी होताय ते कळतंय मला. इतकी वर्ष लावली तुम्ही, इतके कष्ट केले हे घर उभं करायला, आणि ते आजपर्यंत नेहमी एकत्र राहावं इतकाच प्रयत्न केलाय तुम्ही. तुमची अशीच इच्छा होती ना की हे घर काहीही झालं तरी दुभंगू नये, पण आज हे एकत्र कुटुंब वेगळं होत आहे म्हणून दुःख होत आहे ना तुम्हाला, तेच बघवत नाहीये ना. मग आजी, आम्ही प्रयत्न करू एकत्र राहण्याचा, तुम्हाला त्रास होईल असं आम्ही काहीही नाही वागणार. बाबा, आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही ओळखता आजींना, तुम्हीच विचारा ना की काय त्यांच्या मनात. बाळा, अगदी बरोबर ओळखलंस तू, मी तिचा मुलगा असूनही ओळखू शकलो नाही, पण तिच्या मनात काय ते तू अचूक ओळखलंस. आई, मला माझी चूक कळली, आयुष्यभर झडलीस एकत्र कुटुंब ठेवण्यासाठी. आपल्या घराचे होणारे तुकडे तुला बघवत नाहीये, मी फार मोठी चूक करत होतो, या घराचे तुकडे करत होतो. आता माझ्या लक्षात आलंय, मी आज तुझ्या समोर शपथ घेऊन सांगतो, माझ्या जीवासेपर्यंत या घराचे तुकडे होऊ देणार नाही मी. मी घेतलेला निर्णय माग घेतोय आई, आता तरी नाराज होऊ नकोस आमच्या, मला आशीर्वाद द्या आई.